सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा 52वा अखंड हरिनाम सप्ताह भवानी बिजलगाव तालुका कमालनगर जिल्हा बिदर. माणसं गुलाबी निघालेत पण नाथ बाबाच्या घरी एवढी सेवा केली भगवंतानं, एवढी सेवा केली परंपरेनं. गोष्ट अशी सांगतात, नाथ बाबाकडे एवढी श्रीमंती होती, भिकारी जरी आला तरी सोन्याच्या ताटात जेवत होता. एवढी श्रीमंती आमच्या नाथ बाबाकडे होती महाराज, एवढी श्रीमंती होती. एवढंच नाही, देवानं एवढी सेवा केली, एवढी सेवा केली. नाथ बाबा जर देवपूजा करायला बसले तर देवानं म्हणायचं, बाबा मालक देव भरपूर आहेत, मी तुम्हाला चंदन उगाळू लागतो. चंदन उगाळण्याचं काम महाराज देवानं करतात. चंदन उगाळण्याचं काम देवानं करू लागायचं. एवढंच नाही, नाथ बाबा जर कीर्तन करायला उभा राहिले तर देवानं टाळ घेऊन उभा राहायचं. नाथ बाबा जर प्रवचन करायला लागले तर देवानं चोपदार होऊन दारात उभं राहायचो. राबेजाचे घरी दत्त चोपदारी करीत असे. भगवंतानं चोपदार म्हणून दारात नाथ बाबाच्या उभं राहायचं. एवढी सेवा नाथ बाबाची केली. आणि एके दिवशी तीर्थयात्रा करत 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 नाथ बाबा आंबेजोगाईला आले. आणि त्या आंबेजोगाई क्षेत्रामध्ये एक महान संत राहत होते. त्या संताचं नाव आहे दासोपंत स्वामी. आणि दासोपंत स्वामीचाही अधिकार लहान नव्हता महाराज. दासोपंत स्वामीचं मनोरंजन करण्याकरता दासोपंत स्वामी बरोबर सोंगट्या खेळायला जगाचा बाप येत होता, जगाचा बाप. आणि तेच नाथ बाबा दासोपंत स्वामीच्या दारात आलेले. भगवंताचा आणि स्वामीचा सोंगट्याचा खेळ सुरू आहे. सेवक आत आला आणि स्वामीला सांगितलं, स्वामी जी एकनाथ महाराज आपल्या दारात आलेले. एकनाथ महाराज दारात आलेले हे शब्द देवाना ऐकल्याबरोबर महाराज देव अदृश्य झाले, गुप्त झाला देव. दासोपंत स्वामींचा गैरसमज झाला.
देव अदृश्य का झाले याचा अर्थ एकनाथ महाराज देवाच्या दर्शनाच्या लायकीचे नाहीत, दर्शन देण्याच्या लायकीचे एकनाथ महाराज नाहीत. गैरसमज झाला. एकनाथ महाराजांची पाद्यपूजा केली, सत्कार केला, बराच वेळ दोघांच्या परमार्थिक चर्चा चालल्या. आता संताला संत भेटते त्यावेळेस काय सांसारिक चर्चा थोडीच करणार आहेत महाराज. परमार्थिक चर्चा चालल्या, बराच वेळ चालल्या, आणि नाथ महाराज म्हणले स्वामी येतो बर का, मी येतो येतो. आणि स्वामीला वाट लावण्याकरता, आपले एकनाथ महाराजांना वाट लावण्याकरता दासोपंत स्वामी आंबेजोगाईच्या बाहेर आले. आणि स्वामी म्हणले महाराज थोडं घाई गडबडीमध्ये आलात, पुढच्या वेळेस येत असताना थोडंसं निमांत या. नाथ बाबा म्हणले आता मी तर येईलच, पण तुम्ही सुद्धा पैठणला कधी आले तर या आमच्या वाड्यावर, नक्की येऊन जा. जी जी. बराच कालावधी निघून गेला आणि तेच दासोपंत स्वामी पैठणला आले. आणि नाथ बाबाचा वाडा विचारत 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 वाड्यावर आले. वाड्यावर आल्याबरोबर आश्चर्यचकित झाले, कारण जो देव दररोज आपल्या बरोबर सोंगट्या खेळायला येतो तोच देव चोपदार म्हणून नाथ बाबाच्या दारात उभा आहे. देवा तुम्ही इथं हळू बोला दासोपंत, मालकाचं प्रवचन सुरू आहे वाड्यात. कोण मालक? एकनाथ महाराज. देवा एवढा मोठा अधिकार नाथ महाराजाचा? हो. मग त्या दिवशी तुम्ही गुप्त का झालात? त्यावेळेस देवानं सांगितलं दासोपंत मी माझ्या मालकाची परवानगी न घेता तुमच्या बरोबर सोंगट्या खेळायला आलो होतो, माझे मालक दारात आले म्हणून मला अदृश्य व्हावं लागलं. कारण का? मी बांधलेला आहे, मी भक्ताचा अंकित आहे, माझ्या नाथ बाबाचा एवढा अधिकार आहे म्हणून नाथ बाबाच्या मी घरी मी सेवा करतो आणि म्हणून मी त्यांचा कामारी आहे. अभंग मैं
टाळी टाळी टाळी. मोठ्या भाग्यानं तुम्हाला भवानी बिजलगाव मध्ये असे कलाकार लाभले आहेत महाराज. हो ऐका. म्हणवी का मारी दास्य करी त्यांच्या द्वारे. स्वतःला कामारी म्हणून घेतो देव, पण कोणाच्या घरी काम केलं? तुकोबाराने एका अभंगात यादी दिली, उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखो निया दाशी पुत्र कन्या विदुराचा भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी. कोण्या भक्ताचं काय काम केलं? कोण्या भक्ताच्या घरी विकुलानी मोस सजन कसया 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 विकुलानी सजन कसया विकुलानी कसाया विकुलागे मांस माळ्या सावत्यास खुरपू लागे. किती देवांना काम केलं महाराज. कारण देव कधीच भक्ताचा बाह्यरंग बघत नाही. हो अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची किंवा थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. बाह्यरंग देव बघत नाही. विठाला विठाला आणि बाह्यरंग जर देवाला पाहायचा असता तर दुर्योधनानं काय देवाची कमी सोय केली होती का? सगळा दिखावा देवासाठी केला होता. ज्या वेळेस दुर्योधनाला कळालं की भगवान शिष्टाई करण्याकरता हस्तिनापूरला येणार आहेत, त्यावेळेस एवढी जय्यत तयारी केली, एवढी जय्यत तयारी केली, रोड पासून ते महालापर्यंत फुलाची गादी केली होती गाली. स्वर्गातून अप्सरा आणल्या होत्या देवाच्या स्वागताकरता. मोठमोठे ऐरावत हाती घोडे भगवंताचं स्वागत समारंभ करण्याकरता देवाला 56 प्रकारचे पदार्थ दुर्योधनानं बोलवले होते, बनवले होते. पण तुम्हाला वाटतंय का देव तिथं जेवले असतील? तिथं आल्याबरोबर एकच देवानं विचारलं, दुर्योधना मी तुझा सत्कार समारंभ पाहण्याकरता आलो नाही, मग मला एकच सांग पांडवाचं राज्य देणार का नाही? त्यानं सांगितलं, देवा राज्य तर देणारच नाही, पण सुईच्या टोकावर बसणीत की माती सुद्धा देणार नाही. देवानं सांगितलं, देणार नाही मग मी सुद्धा घेणारच नाही. तुला युद्ध करावं लागेल, युद्धाला तयार हो. आणि भगवान वापस निघाले. धृतराष्ट्रानं सांगितलं, देवा निदान जेवून तरी जा. देव म्हणले, अरे तुझ्या पाप्याच्या घरचं जर मी अन्न खाल्लं तर माझी बुद्धी भ्रष्ट होईल, मी तुझ्या घरी जेवणार नाही. पुढे निघाले. द्रोणाचार्यानं अडवलं, देवा माझ्या घरी जेवायला चला. भगवान म्हणले, मी कोणाच्याच घरी जेवायला जाणार नाही. मग हस्तिनापुरातून तुम्ही उपवाशी जाणार आहे? भगवान म्हणले, हस्तिनापुरात तर मी उपवाशी जाणारच नाही, हस्तिनापुरातून मी जेवून जाणार आहे. मग कोणाच्या घरी? चल विदुरा घर जावे उद्धवजी, चल विदुरा घर जावजी, चल विदुरा घर जावे उद्धवजी, चल विदुरा घर जावे. बड़े बड़े
बड़े बड़े मंदिर आपल्याला घरी जायचंय कोणाच्या विदुर काकाच्या घरी. कारण ज्या ज्या वेळेस भगवान हस्तिनापूरला येत होते त्या त्या वेळेस उद्धव बरोबर असायचा. नेहमी मी कीर्तनात वाक्य सांगत असतो, सोबत नेण्याकरता लायकी लागत असती कोणालाही संघ नेऊ. आणि त्यातली त्यात कीर्तनकारानं लहानपणचा वर्ग मित्र कवा संघ नेऊ, ते का कुठं चव घालीन काय सांगताच येत नाही. आमच्या इथले एक जण म्हणलं, महाराज कुठे संध्याकाळी खेळ? ते कीर्तनाला खेळ म्हणलं. मी आलो उद्याच्याला मुंबईला जायचंय, मग आता आजच निघावं लागते. ते म्हणला, मला उद्यानराव संघ मी आलो चव घालशील मी. नाही म्हणला, तुम्ही म्हणता तसं वागतो, मग आता एकदा मुंबई दाखवा. मी आलो बस गाडीत, गाडीत बसलो, मुंबईला नेलं. काय पर्यटन स्थळं असतील ते आम्ही पाहिले, ताज हॉटेल, समुद्र किनारा, गेट ऑफ इंडिया. संध्याकाळी आम्ही जेवायच्या ठिकाणी गेलो. आता बाहेर गेले लोक चांगली सोय करतात, खाला चिक्क्या, टाकायला तक्क्या. घरी गेलो की घरी काय असू द्या, मग आता बाहेर गेल्या चांगली सोय असते. 13 वाट्या समोर आल्या, 13 वाट्या भाजीच्या लकडे गुरजी. आणि 14 वाटी आली गरम पाणी लिंबाची फोड. कशाला? हात धुवाला. आमच्या इथल्या येड्यानं लिंबू पिळून पाणी पिऊन टाकलं. अरे मी म्हणले, येड्या हे प्यायला नसते, हात धुवायला असते. ते म्हणला, गबस तुला काय कळते ना, पोट साफ राहत असते. आणून घ्याव का महाराज? इकून तिकून कीर्तनाला आलं. 2 घंटे त्यानं कीर्तन ऐकलं, आणि कीर्तन ऐकणं झालं तुझी हरपली चिपल. मला म्हणला, महाराज मी म्हणलं काय इमानदारीनं म्हणलं, मी काच कीर्तन ऐकत नाही. मी म्हणलं मग एवढ्या लांब आलो कीर्तन ऐकायला. मी म्हणलं मग काय तू तमाशा ऐकलास का? कीर्तन ऐकलंस ना, चांगलं झालं. म्हणलं काय चांगलं झालं? 1000 रुपयाची चप्पल गेली म्हणलं पठ्याची. मी म्हणलं मग मला चप्पल घेऊन द्या. मी म्हणलं येडायस का काय रे, आपल्यासारख्या माणसाने इकत घ्यायची नसती. ते म्हणलं मग, अरे मी म्हणलं हान कोणाची बी, त्यानं खरंच हानली, पण त्यानं हल्ली नाही हरपली. मी आज 2 घंटे मंडपात गवशिली, मला गवसलीच नाही. जाताना त्याच्यात पायात निघाली. मी आलो मैच हल्लीस का? म्हणला ही तू इत निघाली का? विठाला असा उद्धव नव्हता महाराज. देवानं उद्धवाला सांगितलं, उद्धवा चला आपल्याला विदुर काकाच्या घरी जायचंय. उद्धव देवाला वेड्यात काढू लागला. उद्धव म्हणला, काय आमचा भाव येडाय, 10 मजली बिल्डिंग दिली सोडून आणि झोपड्यात निघालाय, 56 प्रकारचे पदार्थ दिले सोडून आणि कन्या खायला विदुराच्या घरी. काय विदुराच्या घरी? सबसे ऊंची प्रेम
सगाई दुर्योधना, अरे प्रेम बघून तू सुद्धा वेडा होशील रे, वेडा होशील. दुर्योधनाच्या घरी 56 प्रकारचे पदार्थ आहेत मला मान्य उद्धवा, पण खाऊ घालणाऱ्याच्या अंतकरणात प्रेम नाही. खरं सांगू का, ज्याच्या घरी आपल्याला जेवायला जायचंय त्याच्या अंतकरणात आपल्याविषयी प्रेम असलं पाहिजे, प्रेम असलं पाहिजे. प्रेम माणसं खाऊ घालीत नाहीत असं नाही, खाऊ घालते तो, पण आमच्या इकडे माणसं लई टोचून बोलतात महाराज. मला एक जणाच्या घरी जेवायला नेलं, जेवायला बसल्याच्या नंतर ते घरचा माणूस म्हणू लागला, बायकोला ए वाढ महाराजाला चपाती वाढ वाढ वाढ, त्याला पुन्हा भेटत नसते. तू का हलकट समजायला लागलास का काय? एक जणानं मला जेवण झालं विचारलं, झालं का जेवण? म्हणलं हो. म्हणला कस काय? म्हणलं नंबर एक घरी हेच खातात का? काय गांजऱ्या गवत खातात का? म्हण काय माणसं बोलतात महाराज. आणि गरीबाच्या घरी जा महाराज, गरीबाच्या घरी काही नसू द्या, श्रद्धा असती. रोहिदास महाराज गरीबाच्या घरी आवर्जून गेलं पाहिजे, झोपडा असू द्या, कुडाचं घर असू द्या, श्रद्धा असते महाराज. काही काही हलकट श्रीमंताचे तर सगळं असते श्रद्धा. आम्हाला लय अनुभव येते, आम्ही कधी कधी जातो मुंबई पुणे, तिकडं बंगल्यात एंट्री केल्याबरोबर पहिल्यांदा बायका मंजूळ स्वरात विचारतात, महाराज तुम्ही आलात ना? म्याला डोळ्यात माती पडली का? आलो तर दिसायलो ना. बरे बरे बरे, कुठून आलात महाराज? म्याला परभणी, फार लांब असेल, म्याला उद्या जवळ आणतो माझ्या बापाच्या हातात आहे. बरे 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 बरे, महाराज तुम्ही पाणी वगैरे घेता? म्याला जातो तळ्याला, तुझ्या घरी कुठं पाणी आहे? बरे बरे बरे, महाराज तुम्ही कीर्तन वगैरे करता? म्याला नाही ऊस घेतलेत खुरपायला, काय धंदा आहे मला आता दुसरा? बरे बरे बरे, महाराज तुम्ही जेवण वगैरे करता? मी आलो हो. काय खाता जेवणात? मी आलो गौऱ्या. काय खात असतात? मी म्हणलं हाबरेचीचा काडबा, ज्वारीचा काडबा, उरलं सुरलं तर सरमाड सुद्धा हन्नार, ढिल्ला पडणार नाही. आणखीन काय घेणार? मी आलो डोसक्यात दगड घालून घेणार आता. बाई स्वयंपाक करू लागली किचन वाट्या, पायात चपला घालून. मी आणलं घाल द्या आता काय आडला हरिण गाढवाचे. बाई जेवायला वाढायला आली तरी तिच्या पायात चप्पल होती. मी आणलं बाई तुमच्या पायात चप्पल आहे? महाराज ती वाढायचीच आहे. मी आलं वाढायची? अशा कितीक चपला आहेत तुमच्या घरात नेमक्या? म्हणजे वाढायची वेगळी, आंघोळीची वेगळी, बाजाराला जायची वेगळी, कीर्तनाला जायची वेगळी, फिरायला जाय. मी आला हाणायची असली तान तू तरी हाना आम्हाला, नाही तर आम्ही तरी हाणतो तुला. माणसं म्हणतात बस सुशिक्षित झाली, याला सुशिक्षित म्हणत असतात होय. आमच्या परमार्थात सुशिक्षित त्याला म्हणते, जे जे वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती. धर्माचरण जो करतो तो खरा सुशिक्षित आहे, तो खरा सुशिक्षित. तस उद्धवाला भगवान सांगू लागले, अरे उद्धवा 56 प्रकारचे पदार्थ आहेत, 10 मजली बिल्डिंग आहे, पण प्रेम नाही का? बिल्डिंग फुकायची का त्याची? बडे बडे मंदिर कोण काम के भाव आदर नहीं पावे. उद्धव जी चल भी दूरा घर जावे, उद्धव जी चल भी दूरा घर जावे. विदुर काकाच्या घरी भगवान गेलेले आहेत. आत विदुर काकाचा आणि सुलभा काकीचा हरिपाठ सुरू आहे, आणि भगवंताने येऊन दरवाजा वाजविलाय. काका दरवाजा उघडा. काकानं सांगितलं, अगं सुलभे कोणीतरी आपला दरवाजा वाजवतोय, बघ बरं कोण आलंय. काकी आल्यान दरवाजा उघडला, दरवाजा उघडल्या बरोबर महाराज जगाचा मालक दारात दिसतोय. काकीनं विचार केला, मी स्वप्नात तर नसेल? जगाचा मालक आमच्या दारात. सारखं काकी देवाकडे पाहू लागल्या. देवानं सांगितलं, काकी आत बोलणार आहेत का? सारखं माझ्याकडे पाहणार आहेत. या ना देवा तुमचंच घर. भगवान आपल्या घरी आलेत, काकीला मी काय करायले ते सुधर न. घरात एकदा पळायल्यात, दारात एकदा पळायल्यात, घरातून बसण्याकरता आसन आणलं आणि स्वतः आसनावर बसले आणि देव फुकुट्यात बसला. काय प्रेम आहे महाराज. काकी खायला द्या काहीतरी. मनातली मनात काकीने विचार केला, देवा 4 दिवस आम्हीच उपवाशी आहे, तुला काय द्यावा? आसन काहीतरी. आता जे आरती देव म्हणतो तुमच्या घरात काहीतरी आसन, त्या आरती काहीतरी निघल न. काकी आत गेल्या, केळीची फणी होती, केळी बाहेर आणली, एक एक केळ तोडू लागल्या, केळीचा गाभा आपण खाऊ लागल्या आणि देवाला साल्ट देऊ लागल्या. आणि प्रेमाच्या पोटी देव सुद्धा साल्ट खाऊ लागला. देव सुद्धा, देव सुद्धा तुमच्या मार्केटमध्ये इथं उदगीरला गेल्याच्या नंतर शेळ्या सुद्धा खाईनच साल्ट.
बागवानानं तिकडं पाहिलं इकडं शाबीत शेपुडी उडी ती, पण देव प्रेमाच्या पोटी महाराज साल्ट खाऊ लागला. साल्ट सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा 52वा अखंड हरिनाम सप्ताह, भवानी विजलगाव, तालुका कमालनगर, जिल्हा बिदर.